दादा शेतीला कीड लागली, कीड मारायचं कंचा औषध द्या. थांबा. का? आता हे चालणार नाही. आता हे चालेल. काय? यामध्ये भारत सरकारद्वारे शेतकऱ्यांसाठी चालवली जाणारी SMS सेवा आहे. आजच आपल्या मोबाईल नंबरची कृषी विभागात नोंदणी करा आणि ह्या सेवेचा लाभ घ्या. ही चांगली योजना आहे. होय बरं. आता SMS द्वारे तज्ञांद्वारा शेतीचे उपाय तुमच्याच भाषेत. भारत सरकार शेतकऱ्यांबरोबर. श्रीयुत लोहकरे आणि त्यांच्या पत्नीसाठी हा जबरदस्त धक्का होता. ते पूर्णपणे निराशेने उन्मळून पडले जेव्हा त्यांच्या सोयाबीनच्या पिकाचा नाश झाला. वर्ष 2008-09 मध्ये महाराष्ट्राच्या मराठवाडा आणि विदर्भामध्ये अचानक खरीप पिकांवर किडीचा हल्ला झाला. त्यामुळे 14.64 लाख हेक्टर मध्ये पेरलेल्या सोयाबीन पिकाची नासाडी झाली. शेतकरी या घटनेनं हताश झाले होते. त्यांच्यात विद्रोह आणि राग भरला होता. तेव्हा तत्परतेनं केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकारनं इतर सरकारी विभाग आणि प्रभाग यांच्या मदतीनं एक नवा उन्नतशील प्रकल्प राबवला जो क्रॉपसॅप प्रकल्प नावानं ओळखला जातो. त्यामध्ये देशातील इतर महत्वपूर्ण कृषी संशोधन संस्थांबरोबरच राज्य कृषी विद्यापीठाचीही महत्वपूर्ण भूमिका आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांना पिकं, किडी तसंच पिकांवरचे रोग आणि त्यापासून बचावाचे वेळीच उपाय सांगितले जातात. हे सल्ले कृषी विभागाकडे नोंदणीकृत असलेल्या शेतकऱ्यांना SMS माध्यमाने दिले जातात. या प्रकल्पाने शेतकऱ्यांना शास्त्रीय पद्धतीनं तर्कसंगत निर्णय घेताना शेती करायच्या पद्धती वापरायला मदत झाली. या प्रकल्पामध्ये शेतीची ताजी माहिती, आधुनिक टेक्नॉलॉजी आणि उपलब्ध डाटा म्हणजे आकडेवारीवर शास्त्रीय सल्ले दिले जातात. त्यामध्ये कीड आणि रोगाची ओळख करून घेणं, त्यांचं उच्चाटन करणं, त्यामुळे कमी भांडवली खर्चामध्ये शेती करणं आता शक्य झालं आहे. यावरून एकत्रित केलेल्या आकड्यांवरून निष्कर्ष काढित शास्त्रज्ञ उपचारात्मक सल्ले देतात, ज्यामुळे शेतकऱ्यांना वेळेआधी किंवा वेळेवरच किडींच्या बचावाचे उपयुक्त सल्ले मिळतात. शेतकऱ्यांना असे सल्ले त्या त्या प्रादेशिक भाषेमध्ये दिले जातात. या प्रकल्पाखाली महाराष्ट्रातील खरीपाची मुख्य पिकं जसं भात, सोयाबीन, कापूस, तूर आणि हरभरा यांना लाभ पोहोचला जात आहे. त्यांच्या एकूण उत्पादनात 20-30% वाढ झाली आहे. त्यांचं यश पाहून देशाच्या इतर राज्यांमध्ये क्रॉपसॅप प्रकल्प आपल्याकडे राबवण्याची तयारी सुरू झाली आहे. आज आपल्या भरगच्च शेतीत श्रीयुत लोहकरे आणि त्यांचं कुटुंबीय अत्यंत आनंदी आहे. त्यांच्या बरोबरच इतरांसाठीही आनंददायक गोष्ट आहे. तर आता कोणा शेतकऱ्याची स्वप्न भंगणार नाही. त्यांच्या पिकांची कीड आता नासाडी करणार नाही. आता प्रत्येक शेतकरी हा देशाच्या अभिमानाचं प्रतीक असेल. आता प्रत्येक शेतकऱ्याची खुशाली, देश होई बलशाली.
साल 2008 महाराष्ट्राच्या विदर्भ आणि मराठवाडा भागातील खरीप पीक सोयाबीनच्या पिकावर रोगाचा अचानक हल्ला झाला, त्यामुळे सोयाबीनच्या पिकाचा सर्वनाश झाला। हे सर्वश्रुत आहे की महाराष्ट्र राज्यात कापूस आणि सोयाबीन आपल्या भरघोस उपजासाठी प्रसिद्ध आहे, पण असं आढळलं आहे की लेपिडोप्टेरा, हेलिओथिस अर्मिजरा, स्पेडोप्टेरा लिटियोरा आणि अन्य पानं कुरतडणाऱ्या किडीनं सोयाबीन आणि कापसाच्या पिकाचं अतोनात नुकसान केलं आहे। ही कीड इतकी शक्तिशाली आहे की सध्या अस्तित्वात असलेली निरीक्षण प्रणाली कुचकामी ठरली आहे। त्यामुळे सोयाबीनची लागवड झालेल्या 30.63 लाख हेक्टर जमिनीपैकी 14.64 लाख हेक्टर म्हणजे 48% सोयाबीनच्या पिकावर प्रादुर्भाव झाला। एकट्या विदर्भात 7.5 लाख हेक्टर जमिनीवरील सोयाबीन पिकाचं नुकसान झालं। त्यामुळे देशाचं सुमारे 1392 कोटी रुपयांचं नुकसान व्हायची शक्यता आहे। अशा प्रकारे शेतकऱ्याचे अतोनात कष्ट वाया गेले आहेत, तो घोर निराशेत पडलाय आणि स्वप्नांची राख रांगोळी झाली आहे। शेतात उभ्या असलेल्या पिकांचं असं नुकसान झाल्यानं शेतकऱ्यामध्ये रोष पसरलाय आणि ते स्थानिक लोकांच्या मदतीनं आर्थिक सहाय्याची मागणी करत आहेत। राज्य सरकारनं या संकट स्थितीकडे पाहून पीडित भागातील शेतकऱ्यांना परिस्थितीतून वर काढण्यासाठी 450 कोटी रुपयांची तातडीची आर्थिक मदत द्यायची घोषणा केली आहे। त्याशिवाय केंद्र सरकारनं तज्ज्ञांची एक टीम तयार करून रवाना केली आहे की जी पीडित भागाचा दौरा करून ती आपल्या रिपोर्टमध्ये या समस्येवर उपाय काढण्यासाठी आपला सल्ला देईल। संकटाची ही समस्या पाहून महाराष्ट्र राज्य सरकारच्या कृषी विभागानं साल 2009-10 मध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत नवी दिल्लीच्या राष्ट्रीय समन्वित कीड नियंत्रण केंद्र म्हणजेच NCIPM सोबत मिळून एका नव्या योजनेची सुरुवात केली। त्यामध्ये देशभरातील महत्त्वपूर्ण कृषी संशोधन संस्थांच्या सोबत राज्य कृषी विद्यापीठांचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे। त्यामध्ये प्रामुख्यानं राहुरीचं महात्मा फुले कृषी विद्यापीठ, परभणी येथील मराठवाडा कृषी विद्यापीठ, अकोल्याचं पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, दापोलीचं डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, इंदोरचं सोयाबीन संशोधन महानिदेशालय, नागपूरचं केंद्रीय कापूस संशोधन इन्स्टिट्यूट, हैदराबादचं सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर ड्राय लँड ऍग्रिकल्चर, हैदराबादचं भात शोध निदेशालय, कानपूर येथील भारतीय कडधान्य संशोधन संस्था। हा प्रकल्प 2008-09 या वर्षामध्ये सुरू झाला आणि त्याद्वारे कापूस, सोयाबीन आणि तूर यांच्यावर अमल केला गेला आहे। या प्रकल्पामध्ये आम्ही एक सॉफ्टवेअर विकसित केलं ज्यामध्ये कीड सर्वेक्षकांद्वारे नियमितपणे पिकांच्या शेतीतून आठवड्यातून 2 वेळा पिकांच्या प्राप्त परिस्थितींची नोंद करून कम्प्युटरद्वारे तो डाटा नवी दिल्लीत असलेल्या सर्व्हरमध्ये घातला जातो। हा डाटा अन्य संशोधन संस्थांमध्ये पाठवला जातो आणि मग प्राप्त झालेल्या आकड्यांवरून तेथील शास्त्रज्ञ त्याचा अभ्यास करून क्षेत्रीय अधिकाऱ्यांना तज्ज्ञ सल्ले देतात। त्यानंतर हे क्षेत्रीय अधिकारी शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांविषयी सल्ले देतात। असे सल्ले कृषी विभागांकडे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या नावावर नोंदवलेल्या फोनवर SMS द्वारे पाठवले जातात। त्यामुळे अडचणींचा शोध घेणं आणि त्या कशा दूर केल्या जातील हे करणं सोपं झालं आहे। ज्या शेतकऱ्यांकडे अशी सुविधा उपलब्ध नाही त्यांना ही सर्व माहिती आणि सल्ला ग्रामपंचायती मार्फत कळवला जातो। आम्ही गावामध्ये शेतकऱ्यांच्या आठवड्याला सभा घेऊन त्यांना हे सांगतो, ज्यानं त्यांना हे कळेल की पिकांची सद्यस्थिती कशी आहे आणि त्या पिकांच्या संरक्षणासाठी कोणते उपाय योजू शकतील। हा प्रकल्प 33 जिल्ह्यातील 348 तालुक्यातील 41,000 गावांमध्ये राबवला गेला। त्याचं संचलन सुनियोजित आणि अनुबंधित मानवीय बलाद्वारे निरीक्षण, तपासणी आणि सल्ला देणं या आधारे केलं गेलं। या प्रकल्पामध्ये भात शेती, सोयाबीन, कापूस, तूर,
आणि हरभऱ्याच्या एकूण 109.62 लाख हेक्टर जमिनीवर अंमलबजावणी होऊन त्यातील एकूण उत्पादन 20-30% वाढलेलं आढळलं. निरीक्षण प्रक्रिया. क्रॉपसॅप प्रकल्प अनेक टप्प्यामध्ये अंमलात आणला गेला. त्यातील सर्वात पहिला टप्पा आहे देखरेख करणं. यामध्ये कीड सर्वेक्षक शेतातल्या पिकाची ताजी माहिती एकत्र करतात. दर आठवड्याला कीड सर्वेक्षक 8 खेड्यातून डाटा गोळा करतात आणि या माहितीच्या आधारे डाटा शीट दर सोमवारी, मंगळवारी, गुरुवारी आणि शुक्रवारी तयार केली जाते. कीड सर्वेक्षक दर बुधवारी आणि शनिवारी कीड मॉनिटर कडे ही डाटा शीट सुपूर्द करतात. कीड मॉनिटर त्या आकड्यांवरती लक्ष देतात आणि त्याशिवाय कीड सर्वेक्षकांच्या कामावर लक्ष ठेवतात आणि शेतीची अचानक पाहणीही करतात. त्यानंतर डाटा एंट्री ऑपरेटर द्वारे हे उपलब्ध आकडे www.ncipm.org.inquiry ला फीड करतात. तंत्रशास्त्राच्या मदतीनं एकीकडे तज्ञांच्या पिकाची ताजी माहिती मिळते तर त्याचवेळी व त्याआधी किडींपासून बचाव करण्याचे सल्ले शास्त्रज्ञांकडून शेतकऱ्यांना मिळत असतात. इथं एकत्रित आकड्यांच्या आधारे निष्कर्ष काढून शेतकऱ्यांसाठी उपचारात्मक सल्ले जारी केले जातात. त्यामुळे भविष्य काळात होणाऱ्या हानीपासून सुटका मिळणार आहे. प्रत्यक्ष रूपानं ही परियोजना एकीकडे पीक उत्पादनात सुधारणा आणते तर दुसरीकडे शेतकरी आणि पीक तज्ज्ञ यांच्यामध्ये संवाद साधून एकमेकांच्या ते जवळ येतात. खरीप पिकांशिवाय आता हा प्रकल्प इतर पिकांसाठी लागू केला जात आहे. त्यांचं यश पाहून गुजरात आणि ओडिशा इथं हा प्रकल्प लागू करण्यात आला आहे तर मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्य क्रॉपसॅप प्रकल्प लागू करायचा विचार करीत आहेत. CRIDA हैदराबाद इथे हवामानासंबंधीच्या किडींच्या बाबीवर तुलनात्मक अभ्यास करून राज्यातील कृषी विद्यापीठांना तज्ज्ञ सल्ले पुरवले जातात. या डाटाची उपयुक्तता GIS नकाशांच्या विकास आणि विविध ऋतुमानातील किडींची वाढ यामध्ये लक्षणीय होतो. जर दीर्घकाळ असा अभ्यास केला गेला तर पूर्व अनुमानाद्वारे किडींपासून पिकाचं रक्षण करता येईल. शेतकऱ्यांना दक्षता आणि अन्न सूचना त्या त्या प्रादेशिक भाषांमध्ये दिल्या जातात. भविष्यात क्रॉपसॅप प्रकल्पाद्वारे फलोदानातील पिकं म्हणजे आंबे, केळी आणि डाळिंब या पिकांचा समावेश केलेला आहे. कृषी विभागाद्वारे क्रॉपसॅपची योजना चालवली जाते आणि योजनेची माहिती देण्यासाठी शेतकऱ्यांच्या मोबाईलवर SMS येतात. गावामध्ये दररोज फील्ड सर्वे केला जातो आणि डाटा NCIPM कडे पाठवला जातो आणि आम्हाला या डाटाच्या आधारे औषधांची शिफारस केली जाते. त्याशिवाय ग्रामपंचायतीच्या बोर्ड्सवर जम्बो झेरॉक्स लावली जातात. माहिती मिळाल्यानं आता आम्ही त्यांचे इलाज जाणून आहोत. अशा प्रकारे हे सुनिश्चित झालं आहे की क्रॉपसॅप प्रकल्पानं किडींचा नायनाट होऊन शेतकऱ्यांचं उत्पादन वाढलं आहे आणि शेती उत्पादनाच्या खर्चामध्ये घट झाली आहे. यामध्ये शेतकरी आपला फीडबॅक देतात की प्रकल्प राबवण्यापूर्वी आणि नंतरच्या स्थितीचा तुलनात्मक फरक सांगण्यामध्ये त्यांना मदत होते. आम्हाला शेतीविषयक कृषी सहाय्यक मार्गदर्शन करतात त्यामुळे आम्ही प्रत्येक पिकांच्या शेतीमध्ये खूप प्रगती केली आहे आणि त्यामुळे आम्हाला जास्तीत जास्त नफा मिळत आहे. कृषी विभागाच्या सततच्या मार्गदर्शनामुळे आम्ही इथं चांगली शेती करून भरपूर नफा मिळवित आहोत. SMS सोयीनं शेती करणं खूप सोपं झालंय. वेळोवेळी सरकार SMS पाठवतो, त्यांना आम्हाला कळतं की आम्ही शेतावर कोणतं कीटनाशक फवारावं, त्यामुळे शेती करणं खूप सोपं झालंय आणि जीवन खूप सोपं झालंय. जेव्हापासून सरकारनं SMS सेवा सुरू केली तेव्हापासून आम्हाला शेती करणं खूप सोपं वाटू लागलंय आणि लाभकारक देखील झालंय. सरकारद्वारे पाठवलेल्या SMS औषधाचं संपूर्ण नाव लिहिलेलं असतं तर जाऊन दुकानदाराकडून थेट तेच आणतो. आधी असं करू शकत नव्हतो, पण आता
एसएमएस मिळाल्यानं आम्हाला शेती करायला खूपच फायदा होत आहे. प्रकल्प मूल्यांकन 2009-10 साली पडलेल्या अवर्षणात सुद्धा 2008-9 वर्षाच्या तुलनेमध्ये 2009-10 मध्ये सोयाबीनच्या उपजामध्ये 23.75% वाढ झाली आहे. 2008 तुलनेमध्ये 2009 मध्ये 1,047.50 कोटी रुपयांच्या जादाचा नफा झाला आहे. 2009-10 मध्ये 4.8 लक्ष हेक्टरच्या तुलनेमध्ये 2008-9 मध्ये 14.64 लक्ष हेक्टरच्या तुलनेमध्ये ETL मर्यादा ओलांडलेल्या क्षेत्रामध्ये घट झालेली आढळली. रोपांच्या योग्य वेळी केलेल्या संवर्धनामुळे उत्पादनामध्ये वाढ झाली आहे. NIRD हैदराबादच्या सल्लागारांनी अशी शिफारस केली आहे की असे प्रकल्प इतर राज्यातही राबवले गेले पाहिजेत. 2010-11 मध्ये आतापर्यंतच्या सर्वाधिक कडधान्य उत्पादनासाठी कृषी कर्मण्य पुरस्कार प्राप्त होणं, ज्यामध्ये राज्य सरकारच्या उत्साही कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला यांचा उल्लेख आहे, ज्यामध्ये क्रॉपसॅप प्रकल्पाचा देखील उल्लेख आहे. भारत सरकारनं इतर राज्यांना हा प्रकल्प आपले इथं राबवण्याचा सल्ला दिला आहे आणि अशा मॉड्यूलला कडधान्यांच्या उत्पादनासाठी सामील करून घेतला आहे. गुजरात आणि ओडिशानं हा प्रकल्प राबवला. मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश तसंच कर्नाटकनं आपल्या राज्यामध्ये लागू करायची इच्छा दाखवली आहे. दीर्घ अवधीमधील उत्पादन डाटाची मदत मिळेल की ज्याद्वारे पिकांवरील किडींचा प्रादुर्भावासंबंधी भविष्यवाणी करता येईल. बहुविभागीय हवामान डाटा हा कीडशास्त्र, पॅथॉलॉजी आणि कृषी हवामान क्षेत्रामध्ये उन्नत संशोधनासाठी उपयुक्त ठरेल. इतर राज्यामध्ये हा प्रकल्प लागू केल्यानं संपूर्ण देशासाठी एक धोरण आखणं आणि रोपांच्या संरक्षणासाठी प्रभावकारक उपाय विकसित करायला मदत मिळेल. सन 2011-12 मध्ये हा प्रकल्प सफल झाल्यानं भारत सरकारनं महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाला ई गव्हर्नन्सच्या पुरस्कारानं सन्मानित केलं आहे. किडीचं शास्त्रीय निरीक्षण झाल्यानं ते पूर्णपणे नियंत्रणात आहे. या कार्यक्रमाची प्रशंसा भारत सरकारच्या कृषी विभागाद्वारे करण्यात आली. आता हा कार्यक्रम भारत सरकारद्वारे एक आदर्श कार्यक्रम म्हणून इतर राज्यांमध्ये लागू करायला स्वीकृत केला आहे. गुजरात आणि ओडिशा राज्य सरकारांनी हा प्रकल्प आधीच स्वीकारलेला आहे. आंध्र प्रदेश आणि कर्नाटक यासारखी अन्य राज्य सरकार या प्रकल्पाचा अभ्यास करत असून तो लवकरच लागू करायची आम्हाला अपेक्षा आहे. मी सर्व राज्यांना आपल्या इथं हा प्रकल्प लागू करायची शिफारस करतो, कारण या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना भोगाव्या लागणाऱ्या समस्यांवर लगेच उपाय सापडेल. हे अद्वितीय कार्य आहे जे आपण सर्व करू शकतो, त्यामुळे तोटा कमी होईल आणि राष्ट्राचं उत्पन्न वाढेल. कोणा शेतकऱ्यांची स्वप्न भंगणार नाहीत, त्यांच्या पिकाची कीड आता नासाडी करणार नाही. आता प्रत्येक शेतकरी हा देशाच्या अभिमानाचं प्रतीक असेल. क्रॉपसॅप प्रकल्प, दुसऱ्या हरित क्रांतीची तयारी.